आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक समितीची कागल ग्रामीण रुग्णालयास भेट. रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या गुणवत्तेचे केले मूल्यमापन. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल ग्रामीण रुग्णालयास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक समितीने भेट दिली. ही भेट राज्यस्तरीय पात्रतेच्या पडताळणीसाठी आणि रुग्णालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी होती. कागल ग्रामीण रुग्णालयाची राष्ट्रीय पातळीवर निवड होणार आहे, त्या अनुषंगाने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक समितीने रुग्णालयास भेट देऊन काटेकोरपणे मूल्यमापन केले. या समितीमध्ये डॉक्टर चंद्रकांत शेरखाणे, डॉक्टर विवेक पाटील आणि डॉक्टर साकेत पाटील आदींचा समावेश होता. रुग्णालयात प्रवेश केल्यानंतर केस पेपर, तपासणी, औषधे, वेगवेगळ्या कपड्यांची, वॉर्डची तसेच शौचालय, बाथरूम यांची स्वच्छता, रुग्णांना गरम व गार पाण्याची व्यवस्था आदी बाबींची पाहणी करून समितीने मूल्यमापन केले. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या चाचण्या वेळेत होतात का, औषधे दिली जातात का, रुग्णालयातील कर्मचारी, अधिकारी, सेविका वेळेवर येतात का, व्हीलचेअर, स्ट्रेचर, पोस्टमॉर्टम रूम, तातडीचे व अति तातडीचे उपचार केले जातात का, या सर्व बाबींची पाहणी करण्यात आली. गतवर्षी या रुग्णालयास कायाकल्प पुरस्कार मिळाला होता. हे मूल्यांकन राष्ट्रीय पुरस्कारासाठी आहे. यावेळी कागल ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर सुनीता पाटील, डॉक्टर मुकुंद सादिलगे, डॉक्टर रवी बलुगरगी, डॉक्टर सुलभा पाटील, डॉक्टर किल्लेदार आदींसह कर्मचारी उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.